क्षेत्रात रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू झालेल्या 65 लाख अल्प पेन्शन धारकांनी सोमवारी देशातील प्रत्येक विभागीय कर्मचारी भविष्य निधी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले. तसेच औरंगाबादमध्ये ही हजारोंच्या संख्येने पेन्शन धारकांनी निदर्शने केली. खासगी क्षेत्रांमध्ये अत्यल्प पेन्शन असल्याने तसेच कुठल्याही वैद्यकीय सुविधा रिटायरमेंट नंतर मिळत नसल्याने वाईट अवस्था होत असून सरकारने कमीत कमी 7,500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता तसेच वैद्यकीय सुविधांसाठी योजना खासगी कंपन्यांना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आणि ते भविष्य निर्वाह निधीचा पैसा 23,00,000 कोटी काहीतरी आमच्या शासन दरबारी जमा असून आमचा पैसा आम्हाला हे पेन्शन धारकाला शासन देत नाही त्याबद्दल आम्ही सर्वांनी लढे केले आहेत, लढे देत आहोत. आणि या CBT कंपनीला आमची विनंती आहे, आता त्या नेमुली कामगार मंत्रीचे सुबोधकुमार गंगवाल साहेब आहे, पंतप्रधान आहेत देशाची, हे जो काही आमच्या भारत देशातील पेन्शन धारकावर अन्याय झाला आहे आणि सर्वात जगातले पेन्शन धारकामध्ये कमीत कमी जे पेन्शन आमच्या भारत देशात आहे यांनी आम्हाला न्याय द्यावे म्हणून आम्ही आज या ठिकाणी कमिशनर साहेबाला सुद्धा पत्र दिलेले आहे आणि आम्हाला लवकर निवाडा द्यावे. आणि हीच आमची आणि आमची भगतसिंग कोश्यारी कमिटी नेमली होती, तिनं याची शिफारस केलेली आहे की या लोकांना जे आहे ते तुम्ही 7,500 रुपये पेन्शन मागा भत्ता द्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेस सुचवलं की जर तुम्हाला हे द्यायला वेळ लागत असेल तर तुम्ही मध्यंतर म्हणून 3,000 रुपये मागे आपलं पेन्शन आणि त्यावर मागाही भत्ता द्यावा. पण ते सर्व काळ होऊन गेला सरकारचा, पण त्यांनी काही ते 3,000 रुपये दिले नाहीत, 7,500 रुपयाची तर बाजूलाच राहिलं. आणि अशा प्रकारे या लोकांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. ती नेमली होती, तिनं याची शिफारस केलेली आहे की या लोकांना जे आहे ते तुम्ही 7,500 रुपये पेन्शन मागा भत्ता द्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेस सुचवलं की जर तुम्हाला हे द्यायला वेळ लागत असेल तर तुम्ही मध्यंतर म्हणून 3,000 रुपये मागे आपलं पेन्शन आणि त्यावर मागाही भत्ता द्यावा. पण ते सर्व काळ होऊन गेला सरकारचा, पण त्यांनी काही ते 3,000 रुपये दिले नाहीत, 7,500 रुपयाची तर बाजूलाच राहिलं. आणि अशा प्रकारे या लोकांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.